विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा एक पाच इडियम्सचा किंवा फ्रेजेसचा सेट घेऊन आपण पुन्हा त्या अभ्यासणार आहोत. आपल्या चर्चेमध्ये आपण हे पाहिलं की इडियम्स आणि फ्रेजेस म्हणजे असे शब्दसमूह की जे परंपरेने इंग्रजी भाषेमध्ये संदर्भासहित वापरले जातात. म्हणजे कसे वापरले जातात की त्यांचा जर तुम्ही ऍक्च्युअल अर्थ घेतला तर तो अर्थ त्या वाक्यामध्ये कुठेही म्हणजे तो मिळता जुळता होणार नाही. पाहूयात आपण असं. समजा मी असं म्हणतो की पीस ऑफ केक, एक पीस ऑफ केकचा अर्थ असा नव्हे की एका केकचा तुकडा. एक पीस ऑफ केक, ज्यावेळेस मी असं म्हणतो की पीस ऑफ केक, याचा ऍक्च्युली जो संदर्भासह येणारा अर्थ जो इंग्रजी भाषेत वापरला जातो कॉमनली, त्याला त्याचा अर्थ आहे समथिंग विच इज व्हेरी इझी. अशी एखादी गोष्ट की जी तुम्हाला सहज साध्य आहे, ठीक आहे. तर इथं ऍक्च्युली शब्दसमूह आहे अ पीस ऑफ केक, परंतु याचा जर आपण शब्दशः अर्थ त्या वाक्यामध्ये शोधायला गेलो तर त्याचा आपल्याला संदर्भ लागणार नाही. परंतु ज्या अर्थाने, ज्या संदर्भाने तो इंग्रजी भाषेत वापरला जातो तो संदर्भ आहे समथिंग व्हेरी इझी. दुसरी इडियम, दुसरी फ्रेज पाहूया, ती आहे टू लेट द कॅट आउट ऑफ बॅग. टू लेट द कॅट आउट ऑफ बॅग, याचा अर्थ पाहूया की टू रिव्हील द सिक्रेट. टू लेट द कॅट आउट ऑफ बॅग, असं जर आपण जर शब्दशः अर्थ शोधायला गेलो तर आपण आपल्या पिशवीतून मांजर बाहेर काढतो आहोत का, त्याचा काय अर्थ लागेल का? अर्थात नाही. वेन वी से टू लेट द कॅट आउट ऑफ बॅग, याचा इंग्रजीमध्ये संदर्भासहित अर्थ असा असतो की टू रिव्हील द सिक्रेट. पुन्हा याचा अर्थ काय? टू रिव्हील द सिक्रेट, टू रिव्हील द सिक्रेट म्हणजे एखादी गोपनीय गोष्ट मुद्दामून म्हणजे उद्देश ठेवून किंवा निरुद्देशपणे ती जाहीर करणे, म्हणजेच त्याचा म्हणजेच तो शब्द अर्थ काय होतो? टू रिव्हील द सिक्रेट. आपण पुढची इडियम पाहूया, ती आहे टू कॉल इट अ डे. जर एखाद्या वाक्यामध्ये आपण हा शब्द समूह वापरला टू कॉल इट अ डे आणि त्याचा आपण शब्दशः वाङ्मयीन इंग्रजीमध्ये शब्दशः जर अर्थ शोधायला गेलो तर तो त्या वाक्यामध्ये कुठेही संदर्भ देणार नाही. तर टू कॉल इट अ डे याचा अर्थ काय आहे संदर्भामध्ये? तो आहे टू स्टॉप वर्किंग, ठीक आहे. पुढे पाहूया, नो पेन नो गेन. नो पेन नो गेन याचा आपण संदर्भासहित अर्थ पाहूया, तो आहे नीड हार्ड वर्क टू गेट समथिंग. म्हणजे एखादी गोष्ट मिळवण्यासाठी खूप मेहनत करण्याची तयारी असणे किंवा खूप मेहनत घेणे, अशा अर्थाने वापरली जाणारी इडियम आहे नो पेन नो गेन. म्हणजे आपण त्याला असंही म्हणू शकतो की जर तुम्ही भरपूर मेहनत घ्याल तर तुम्हाला भरपूर यश मिळेल, तर तुम्ही कोणचेही त्रास घेणार नाहीत, कोणचेही प्रयत्न करणार नाहीत, तर निश्चितपणे तुम्हाला कोणतेही यश मिळणार नाही. शेवटची इडियम पाहूयात आपण यातली, दी लास्ट स्ट्रॉ. याचा जो अर्थ आहे तो आहे समथिंग दॅट एंड्स युअर पेशन्स. काय अर्थ आहे बरं याचा? समथिंग दॅट एंड्स युअर पेशन्स म्हणजे अशी एखादी घटना, अशी एखादी कृती की ज्याने तुम्ही बाळगलेला तुमचा संयम, तुमचा स्वतःवरचा कंट्रोल, ताबा हा निघून जाणे, तुम्ही चिडणे, रागावणे, ह्या अर्थाने वापरली जाते फ्रेज द लास्ट स्ट्रॉ. म्हणजे तुमच्या सहनशीलतेची मर्यादेचं उल्लंघन होणे, या अर्थाने वापरली जाते फ्रेज द लास्ट स्ट्रॉ. म्हणजे अर्थ काय आहे? समथिंग दॅट एंड्स युअर पेशन्स, ठीक आहे. आता आपण काय करूया मित्रांनो, की ह्या सर्व फ्रेजेसचा वाक्यांमध्ये कसा चपकल संदर्भासहित उपयोग केला जातो त्याचं एक आपण उदाहरण पाहूया.
ह्या आपण ज्या पाच इडियम्स अभ्यासल्या त्या इडियम्सचा वाक्यात उपयोग केल्यानंतर ऍक्च्युली असलेला तो शब्द समूह म्हणजे इडियम आणि त्याचा वाक्यात कसा उपयोग केलेला आहे ह्याचा आपण संबंध जोडून पाहूया. पहिला आहे ए पीस ऑफ केक, राईट. त्याचा अर्थ काय सांगितला? समथिंग व्हेरी इझी, समथिंग विच इज व्हेरी इझी, बरोबर आहे. तर मी असं वाक्य त्याचा उपयोग केला की मिस्टर रॉय एन्जॉइड मॅथमॅटिक्स एज ए पीस ऑफ केक. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ इट, काय त्याचा अर्थ होतो? तर मिस्टर रॉय, युजली तुम्ही पाहता की मॅथमॅटिक्स हा काय एन्जॉय करण्याचा विषय नव्हे. बरेच जणांना मॅथमॅटिक्स हा थोडासा डिफिकल्ट जाणारा सब्जेक्ट आहे. असे वेळेस जेव्हा मी वाक्यात असं म्हणतो की मिस्टर रॉय एन्जॉइड मॅथमॅटिक्स एज ए पीस ऑफ केक, ही एन्जॉइड मॅथमॅटिक्स एज अ पीस ऑफ केक म्हणजेच त्यांना मॅथमॅटिक्स किंवा गणित हा विषय अत्यंत सोपा वाटत असे, राईट. या अर्थाने आपण वापरलेला आहे मिस्टर रॉय एन्जॉइड मॅथमॅटिक्स एज ए पीस ऑफ केक. चला आता आपण ना दुसरी फ्रेज पाहूया, ती आहे टू लेट द कॅट आउट ऑफ बॅग. त्याचा आपण अर्थ पाहिला की टू ओपन द सिक्रेट, टू रिव्हील द सिक्रेट, एखादी गोपनीय गोष्ट उघड करणे, अशा अर्थाने वापरली गेलेली फ्रेज आहे टू लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. इथं कसा उपयोग केला आहे? द लॉयर लेट द कॅट आउट ऑफ द बॅग ड्युरिंग द क्रॉस एक्झामिनेशन, ठीक आहे. आता लॉयर म्हणजे वकील ज्यावेळेस कोर्टासमोर क्रॉस एक्झामिनेशनला म्हणजेच मराठी म्हणजे आपण उलट तपासणी म्हणतो आणि प्रश्न विचारले जातात, अशा वेळेस लॉयरनी काय केलं की जे काही त्या केसमधलं गुपित होतं ते त्यांनी उघड केलं. या अर्थाने आपण कसं वाक्य तयार केलं आहे? द लॉयर लेट द कॅट आउट ऑफ द बॅग ड्युरिंग द क्रॉस एक्झामिनेशन. क्रॉस एक्झामिनेशनचा अर्थ होतो फेर तपासणी, उलट तपासणी. पुढची इडियम आहे कॉल इट अ डे. कॉल इट अ डे मीन्स स्टॉप वर्किंग टू एंड द वर्किंग. याचा आपण उपयोग कसा केलाय? द ऑर्गनायझर्स कॉल्ड इट अ डे आफ्टर द फायनल लेक्चर. ज्यावेळेस त्या दिवसाचं शेवटचं लेक्चर संपलं त्याच्यानंतर संयोजकांनी तो कार्यक्रम संपला असं जाहीर केलं. या अर्थाने वाक्य आपण कसं तयार केलं? द ऑर्गनायझर्स कॉल्ड इट अ डे आफ्टर द फायनल लेक्चर. समजतंय? ठीक आहे. आता आपण पुढच्या इडियमकडे जाऊ, ती आहे नो पेन नो गेन. त्याचा आपण अर्थही पाहिला होता की कोणची तरी अवघड गोष्ट साध्य करण्यासाठी खूप प्रयत्नांची मेहनतीची गरज असते. असं वेळेस त्याचा वाक्यात कसा उपयोग होऊ शकेल? द टीचर ऍडवाइज स्टुडंट्स इफ यू डोंट टेक पेन्स यू विल हॅव नो गेन्स. शिक्षक म्हणतायत विद्यार्थ्यांना, जर तुम्हाला उज्ज्वल भवितव्य पाहिजे, उज्ज्वल भविष्य पाहिजे, चांगलं यश मिळवायचं असेल तर तुम्हाला काय केलं पाहिजे? भरपूर मेहनत, प्रचंड प्रयत्न केले पाहिजेत. या अर्थाने वाक्य तयार केलेलं आहे द टीचर ऍडवाइज स्टुडंट्स इफ यू डोंट टेक पेन्स यू विल हॅव नो गेन्स. शेवटची इडियम आहे द लास्ट स्ट्रॉ मीन्स समथिंग दॅट एंड्स युअर पेशन्स, समथिंग दॅट मेक्स यू एंग्री, समथिंग दॅट मेक्स यू स्पीक ॲरोगंटली, ठीक आहे. या अर्थाने आपण या वाक्यात उपयोग केला आहे द प्रोफेसर्स ऍडव्हर्स रिमार्क प्रूव्ह टू बी द लास्ट स्ट्रॉ फॉर द स्टुडंट. आता याच्यामध्ये आपण पाहूया ऍडव्हर्स रिमार्क म्हणजे काय, की असा त्यांनी एक शेरा मारला त्या विद्यार्थ्याच्या प्रयत्नांवर ज्यामुळं त्या विद्यार्थ्याच्या सहनशीलतेचा अंत झाला. अशा अर्थाने आपण वाक्य काय केलंय? द प्रोफेसर्स ऍडव्हर्स रिमार्क प्रूव्ड टू बी द लास्ट स्ट्रॉ फॉर द स्टुडंट. आता मला तुमच्याकडून अपेक्षा अशी आहे की हे जे आपण उदाहरण दिलेले आहेत ते तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा एकदा पाहून आपल्या वहीमध्ये लिहून घ्यावेत. म्हणजेच तुम्हाला जेव्हा पुन्हा वेळ निघेल आणि तुम्ही अभ्यास करताल त्यावेळेस तुम्हाला ह्या उदाहरणावरून
आपण केलेल्या फ्रेजेसचा वेगवेगळ्या वाक्यांमध्ये उपयोगाचा तुम्हाला अधिक स्पष्टपणे त्याचा अभ्यास करता येईल. ठीक आहे, तर असेच प्रयत्न आपण पुन्हा पुन्हा करणार आहोत. अनेक पुढील दिवसांमध्ये आपण पुन्हा भेटणार आहोत. तर तोपर्यंत मी तुम्हाला शुभेच्छा देतो. भरपूर मेहनत घ्या आणि चांगले यश मिळवा. धन्यवाद.